नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाककलेच्या किचनमध्ये किचन मध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण तांदळाच्या पिठाचा मस्त पांढरा शुभ्र असा झटपट ढोकळा बनवणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी हलका स्पंजी असा आपला हा ढोकळा होतो करायला पण सोपा लागणारं साहित्य बघूयात पण याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे रोज साध्या सोप्या नवनवीन रेसिपी बघायच्या आहेत या ढोकळ्याला लागणारं साहित्य बघूयात एक मोठा बाऊल घेतलाय त्याच्यामध्ये आपण एक वाटी तांदळाची पिठी स्वच्छ चाळून घेतलेली आहे ताजी पिठी हवी आता आपल्याला काय करायचं या पिठीमध्ये मस्तपैकी ज्या वाटीना आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचंय दही जास्त आंबट किंवा जास्त गोड नको असं घ्यायचं आहे दही टाकून चांगलं एकत्र करून घेऊयात आणि लागेल तसं सावकाश थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला बॅटर जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नकोय जसं ढोकळ्यासाठी असतं अगदी तसंच बनवून घ्यायचं आहे चांगले एकत्र करून घेऊयात गुठळ्या वगैरे राहायला नको याची काळजी घ्यायची आहे लागेल लागे तसं पाणी टाकून अगदी एकसारखं आपलं बॅटर तयार झाले चांगलं फेटून घ्या बघा असं हवं जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही हे बॅटर आपल्याला वीस मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण काय करणार आहोत ढोकायला जे ढोकळा बनवण्यासाठी जे आपल्याला लागणार आहे एका कढईमध्ये पाणी घेतले एक तांब्याभर पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये स्टँड आहे आणि गरम करायला ठेवलेला आहे तोपर्यंत कुकरचा डब्बा किंवा मग तुम्ही केकचं भांड पण घेऊ शकता त्याला आपण तेल लावून घेणार आहोत म्हणजे ढोकळा पटकन बाजूला निघतो ढोकळा पटकन बाजूला निघण्यासाठी तेल मात्र मस्त लावून आहे वीस मिनटं झाले पीठ बघू शकता तुम्ही अगदी मस्त आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचंय अर्धा चमचा तेल टाकायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे रस चांगला गाळून घ्या हे सगळं टाकल्यानंतर चांगलं परत एकदा फेटून आहे मस्त फेटून घ्या एकसारखं दोन चमचे साखर टाकायची कारण हा आंबट गोड असा ढोकळा असतो त्यासाठी आपण साखर थोडीशी जास्त घेतली साखर टाकल्यानंतर परत एकत्र फेटून घेऊयात बघू शकता तुम्ही मिश्रण चांगलं एकसारखं झालेलं आहे आता आपल्याला काय करायचंय ज्या डब्याला आपण तेलाचा हात लावलेला होता त्याच्यामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे पण तोपर्यंत सगळी आपली तयारी व्हायला हवी पाणी गरम व्हायला हवं तेल लावलेला हवं आता या मिश्रणामध्ये आपण प्लेन इनो एक मोठा चमचा टाकलेला आहे प्लेन इनो टाका शक्यतो आणि इनो टाकल्यानंतर झटपट असं एकत्र करून घ्यायचं इनो सगळीकडे व्यवस्थित एकत्र व्हायला हवा जेव्हा तो एकत्र होतो तेव्हा पीठ अगदी हलकं होतं आणि असं त्याच्यावरती बबल्स यायला सुरुवात होतात पटकन आता आपण या डब्यामध्ये हे मिश्रण ओतणार आहोत ओतून घ्यायचंय ओतल्यानंतर हाताच्या सहाय्याने हे मिश्रण सारखं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि डब्याच्या वरती थोडीशी जागा शिल्लक ठेवा कारण आपला ढोकळा फुगल्यानंतर त्याला फुगायला जागा शिल्लक हवी यासाठी थोडासा जागा शिल्लक ठेवलेली आहे पाणी गरम झाले या पाण्यावरती हा डबा ठेवून वीस मिनटं वाफून घेणार आहोत तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता तोपर्यंत आपल्याला काय करायचं डोक्यासाठी जी फोडणी लागते ती फोडणी करून घ्यायची आहे यासाठी आपण एक पॅन ठेवले पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल टाकलेला आहे एक मोठा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपण कडीपत्ता टाकलाय आणि हिरव्या मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत हिरव्या मिरचीचे तुकडे मस्त परतून घ्यायचेत आता त्याच्यामध्ये तुम्ही आखी हिरवी मिरची पण टाकू शकता पण मी छोटे छोटे टुकडे करून टाकलेले आहेत एकसारखं करून घेऊयात मस्तपैकी फोडणी तयार करून घ्यायची आहे शक्यतो ढोकळ्याला सारखीच फोडणी असते कोणताही प्रकारचा तुम्ही ढोकळा बनवला तरी एकाच पद्धतीनं फोडणी केल्या जाते पण याच्यामध्ये बरेच जण तिळपण टाकतात यामध्ये आपल्याला आता पाणी टाकायचं आहे पाणी याच्यासाठी टाकायचं की जेव्हा आपण ढोकळा खातो तेव्हा तो घशामध्ये अडकायला नको किंवा तोटरा बसायला नको यासाठी आपण त्याच्यामध्ये पाणी टाकतो पाणी टाकलं म्हणजे कसं ढोकळा छान रसदार होतो आणि या आंबट गोड मस्त खूप छान लागतो आणि ढोकळा कधीही रसदारच छान लागतो पाणी टाकले पाणी टाकल्यानंतर परत दोन चमचे साखर टाकलेली आहे साखर टाकल्यानंतर मस्त उकळून घ्यायचं एक गोष्ट लक्षात घ्या साखर टाकल्यानंतर त्याचा पाक व्हायला नको आपली मस्त ढोकळ्याची फोडणे तयार आहे आता तोपर्यंत आपण बघूया ढोकळा पण आपला तयार झालाय वीस मिनटं झालेलीच आहेत सावकाश अगदी काढायचं नाही तर हातावरती वाफ यायची शक्यता असते मस्त असा आपला ढोकळा तयार झालाय वीस मिनटं झालेले आहेत बघू शकता तुम्ही फुललाय मस्त आता काय करायचंय टूथपिकच्या साह्याने किंवा मग तुम्ही सुरीच्या साह्याने पण हा ढोकळा बघू शकता ढोकळा चिटकला नाही की समजून जा की ढोकळा तयार आहे आता हा ढोकळा चांगला थंड करून घ्यायचा आहे त्याशिवाय पलटल्या जाणार नाही चांगला थंड करून घेऊया ढोकळा मस्त असा थंड झालाय पहिल्यांदा आपल्याला काय आहे सुरीच्या सहाय्याने कडा सुट्या करून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी काय केलं सुरीला थोडंसं तेल लावलं होतं म्हणजे आपला ढोकळा मस्त सुटतो डब्यापासून आणि आता आपण हा एका ताटलीमध्ये काढून घेऊयात वरतून थोडेसे थाप मारायचे आहे अगदी मस्त आणि सहज आपला ढोकळा डब्यापासून बाजूला झालाय बघू शकता तुम्ही आपण डब्याला जे तेल लावलेलं ला होतं त्यामुळे ढोकळा पटकन बाजूला झालाय आता याचे मस्त छोटे छोटे तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे सुरीच्या साह्याने अगदी सावकाश हवे त्या आकारामध्ये तुम्ही तुकडे करू शकता तुकडे करतानाच लक्षात येतोय खूपच स्पंजी आणि असा फुगलेला आहे अगदी सावकाश हाताळावं लागतं कारण तांदळाच्या पिठाचा ढोकळा असल्यामुळे असा भगरा भगरा मस्त होतो बघा या आधी मी रव्याचा ढोकळा याच पद्धतीने दाखवला होता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघायची आहे तुकडे घेतले तर आता वरतून जे आपली फोडणी तयार करून ठेवलेली आहे ती याच्यावरती टाकायची आहे मस्त सगळीकडे व्यवस्थित टाका आणि वरतून कोथिंबीर टाकायची भरपूर कोथिंबीर टाका मस्त दिसतोय दिसायला पण छान दिसतोय हलका स्पंजी पण झालेला आहे रेसिपी पण तुम्ही बघितलीच रेसिपी करून बघायची कशी वाटली किंवा कशी झाली ते मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे आणि त्यासोबत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये धन्यवाद